स्टार आहेस तू? आला आई टाल मी अमिताभ बच्चन अक्षय कुमार हे तुझ्यासमोर काहीच नाही. आला आई टाल आपण माझा टॅनन कुलानच नाही माहित. मी गावात गोलिकत कुजले. अरे आहेस तू स्टार, कुजावलाय तुझ्या दाजीने. दाजीला बोले बोले गोलिकत गोठा लावतो. बोला आपती मला आपला गोलिकत डबल. चला गोलिकत दाजी, आत्ताच्या आत्ता मला पैसे पाहिजे. मला मुंबई मध्ये जायचंय स्टार व्हायचंय. स्टार खायला का स्टार बनायला? जायचंय मला गोलिकत. कशाला पाहिजे? अरे इथं चुनेट डबे पैसे नाही माझ्याकडे. मी तुमचा मेव नाही म्हणल्यावर तुम्ही द्यायलाच पाहिजे गोलिकत. अरे हुंड्यात ना अनुज उपकार केलास माझ्यावर. माझ्या एक दिवशी टाल होलो ना तुमच्या गोलिकत पाचक्याने तोंडावर थुकतो. तोंडावर थुकलं तर हा गाता माझ्या. तुम्ही डबीला पैसा नाही ठेवलेला मला. टुपी दुसरा टुपी माझी. जवळ तिथं आम्हाला गोलिकत गोठ्या लावतात. पलके आहेत ती जिंकले असते. चल आपलं जा तिकडं मसला. तुझ्या बापाचं खात नाही. माझ्या बापाचं खात नसलं तर ह्याच्या घरचं तू नक्की खात असणार. तू चाललाय वाढत आणि चाललाय वाढत. तुझ्या आईला तुझ्या तुला शिवी देऊ नको. तुझ्याच आईला तुझ्या. थांब तुला सांगणं बिरीज करतो. ती का बोंबलत गेले? येऊन धडकतात मला. हल्ले दोघांनी बी भाई. मला वाटलं कोणतरी मास्तरच मेला अशी बोंबलत गेली. मास्तर मेला असत तर किती छान झालं असतं ना. आपल्या शाळेला सुट्टी भेटली असती किती मस्त ना. मी तर घरी जाऊन भात खाऊन झोपले असते डारडून. चिक्कीच तर ना बघाल तेव्हा डोक्यात भातच भरलाय. झोपले असते डारडून. त्या बॅटराच्या तर ना कागद फोडणार आहे. चायला मला येऊन धडकतात आणि तो गोले तर मला म्हणतो युअर अंडर पॅन्ट. त्याची पॅन्ट ओली होईल. अगं तो अंडर पॅन्ट वाला गोलू आजकाल काय करतो का? गोलू गोलू आता पोलीस झालाय. मधून अजून येतो गावाला आणि गावाला आला की मला नक्की भेटायला येतो. ए तुला त्याचा चोर पोलीसचा गेम आठवतोय? हो आठवतोय. तो आला की आम्ही तो आठवून अजून असतो. आणि तो रडवा बॅटरी. अगं बबलू बबलू काय करतो? बॅटरी बॅटरी आता मोठा हॅकर झालाय. तुला माहितीये बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण आपल्या बॅटरीचे कॉलेजात दिसले. ते कसे? कॉलेजात असताना त्याने युनिव्हर्सिटीची साईट हॅक केली आणि पेपर सोडले आणि तिथून पुढे तो मोठा हॅकर झाला. Thank you.
तुझ्यावरती ही बट अशीच राहू दे, त्यामुळे तू खूप गोड दिसतेस. जास्त गोड दिसले ना की मुंगळे जास्त येतात चिकटायला, हे विसरू नकोस. हा मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यांना तुझ्या आसपास पण फिरकू देणार नाही. काय काय लावलंय? हा शंभर तर सांगितलं असेल आमच्या कामाच्या मध्ये येऊ नको म्हणून, तर झक मारा येतीच का तिथं परत? तात्या साहेबा पुढे सगळं इम्प्रेशन डाऊन करून टाकलं आमचं. हे बघ दादा, मी लहान नाहीये, मला चांगलं कळतंय काय करायचं ते, आणि मला जे चांगलं वाटतंय ना ते मी करणारच. या शाळेत तू पाऊल ठेवू नकोस, तुझी लायकी राहिलेली नाही. आता तू शिकवणार का आम्हाला आम्ही काय करायचं का नाही ते? हा पिया, तुझ्या जागी दुसरं कोण असतं ना, कापून उसात फिकून दिली असती, आणि तू किती बी धडपडलीस ना. ओपन चॅलेंज आहे ह्या शाळेच्या इथे इंग्लिश मिडियम स्कूल बांधतो राहते बघ. गो मराठी मीडियम गो. या शाळेची एक वीट तू हलवून दाखव. ज्या बाळासाहेब सरपंचांचं रक्त तुझ्यात आहे ना, त्याच बाळासाहेब सरपंच. दादा आम्ही आमच्या शेजारी हो जोपर्यंत चिकटून आहे ना, त्याच्यामुळेच आवाज वाढलाय मॅडमचा. पुजारी सर ते शाळेत शिकवायला आले, निघा तुम्ही, निघा पटकन. हा विश्वास ना ग? विश्वासच आहे हा. तात्या साहेबांसोबत पार्टनरशिप मध्ये यालाही इंग्लिश मीडियम स्कूल बांधायचे. पिया मॅडमच्या पासून चार हात लांब राहायचं, नाहीतर मच्छराला कसं चुरडायचं ना ते आम्हाला चांगलंच माहित आहे. ऐकशील तर जगशील. काम झालं का साहेब? ते काम झालं का नाही? अहो तात्या साहेब, आम्ही त्यांच्या मागावरच होतो, पण साला कधी पळून गेला कळलंच नाही. स्वतःला सुपारी क्लर म्हणतो ना. आजच्या त्या विष्णूची गेम जर नाही वाजली तर तुझी सुपारी मी अडकित्यात घालून फोडणार. साहेब मी करतो काहीतरी. आता लाज वाटती का दिलेली काम पूर्ण न करता तात्या साहेब समोर उभं राहायला? तात्या साहेब, आम्ही त्यांच्या मागावरच होतो, पण तो साला कधी विसरून गेला कळलंच नाही. मी काय म्हणतो तात्या साहेब, नियमाने त्याला माफ करावं नाहीतर कायद्याने त्याची चांगलीच ठोकावी. बघा आता तुम्हीच काय ठरवा, बाकी जे आहेच मी तुमच्या फायली क्लोज करायला. न्याय देवते शपथ. आणि सगळ्यात महत्वाचं तात्या साहेब, अंगाशी येईल असं काही करू नका, इलेक्शन जवळ आले आहेत, नंतर बसायला लागेल. हे बघा तात्या साहेब, तो अधिकारी ज्याच्या सह्या आपल्याला गरजेच्या होत्या तो पळून गेलेला आहे. तो जर सापडला नाही ना तर प्रकरण आपल्या अंगाशी येईल, आणि मी काही करू शकत नाही. न्याय देवती शपथ. हे बघ, तू काय करणार आहेस आणि काय नाही करणार ते मला नाही माहिती, पण काय पण करून त्या अधिकाराला शोधून त्याची गेम वाजवायची, नाहीतर मी तुझी गेम वाजवणार. शब्द आहे आपला.
नमस्कार तात्या साहेब. आज तरी आनंदाची बातमी द्या एखादी. केला का नाही गेम त्याचा? नाही अजून. मागच्या बारीला माझ्यातनं वाचला, पण या बारीला माझ्यातनं नाही वाचणार. मी लवकरच संपवीन त्याला. हा समूत आहे आपला. तात्या साहेब येतो मी. तुझ्या अंडर आख डिपार्टमेंट आहे ना, शोध की मग त्याला. इतका का शांत बसला इथं? म्हणजे आम्ही काय इथं सांगा. विश्वासराव जरा दमानं घ्या. काय जरी झालं ना तरी त्या जागेवरती इंग्लिश मीडियमची इमारत उभी राहणार. शब्द आहे आपला. कारण आपलं कसं आहे, खटक्याव बोट जाग्याव पलट. विशू हा, डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. काय नवीन हे आता? डोळे बंद कर ना. चीटिंग नाही करायची. आधी पण चीटिंग करायचं. डोळे बंद कर. बरोबर, ठीक आहे. ओळख आता काय आणलंय. चॉकलेट. आपण लहान आहोत का? मग पेन. ए मग तूच सांग. जाऊ दे, तू तू बघ. डोळे उघडू ना रे मूर्खा. हे काय? याची काय गरज होती? खूप दिवस झाले तू याच ड्रेस वरस, म्हणून मी तुझ्यासाठी आणलंय. तू चेंज करून ये ना, मला बघायचंय तुला या ड्रेस मध्ये. काय झालं, तुला नाही आवडला? तुझ्या डोळ्यात का पाणी आलंय? तू दिलेल्या नकळत गिफ्टची आठवण झाली. अजून ठेवलंस आहे तू? हो. राजा आहे विशू आणि राणी आहे प्रिया. यातनं पण मला एक चांगली कविता सुचली. एक मुलगी आहे शिवरी, स्वतःला समजते शानी, तोंडावरची उठाना माशी आणि झाली या राणी. कस ललाली खाली बस, नाहीतर काय देणार, गुन्हा ठोकीन. सचा लाईकीत राहायच. बॅटऱ्या काय? चोर पोलीस कोण झाले सांग. हा, गोलू झालाय पोलीस आणि सचिन झालाय चोर. सचा आम्हाला तर तू चॉकलेट द्यायच. मला माहित होत मीच होणार पोलीस, मीच पकडणार चोरांना. सच्या पळ पुढं, मी येतो तुला पकडायला. सना ना ना पिरिरिरि. मी पण आलोय. विशू हे घे चॉकलेट. कशासाठी? ते मी त्या दिवशी तुला खूप बोलले, रागवले ना म्हणून. बर, असू दे. हे घे, माझ्याकडे पण एवढंच राहिले. कसं वाटलं आमचा भाग तुम्हाला गोलीगत? कमेंट करून गोलीगत सांगा. तुम्हाला तर माहिती, सुलत चव्हाणचा पॅटर्नच लागलाय. तो डायलॉग ठोकतो.